नमस्कार मित्रांनो, मी आराध्य चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, विद्यांजली पोर्टलवर आपल्याला अनेक समस्या येत आहे आणि त्या समस्यावर आजचा हा व्हिडिओ आहे की कशा प्रकारे समस्या येत आहेत आणि त्या समस्यावर काय करायचं। आपल्याला स्कूल ऑनबोर्डवर दाखवत आहे आपली, त्यानंतर रजिस्ट्रेशन होत नाही, त्यानंतर लॉग इन केल्यानंतर फॉरगेट आपल्याला पासवर्डच आठवत नाही, कारण की यापूर्वी जे मुख्याध्यापक आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असते, आणि अशा काही खूप समस्या आपल्याला येत आहे। तर त्यावर उपाययोजना म्हणून हा एक व्हिडिओ आहे, तर आपण ऑन फील्ड त्या पोर्टलवर जाऊन जाणून घेऊया। आता आपल्याला याकरता काय करायचं आहे, गुगल क्रोममध्ये जायचं आहे। गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तिथे लिंक आपल्याला पेस्ट करायची आहे। आता इथे बघा, लिंक पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इथे पोर्टल येईल। आता इथे रजिस्टरवर क्लिक करूया, स्कूलवर क्लिक करूया आणि इथे शाळेचा तुम्हाला एवढाच नंबर टाकायचा आहे। इथे शाळेचा एवढाच नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे। एवढ्याच आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचं आहे। बघा, इथे अशा प्रकारे एवढ्याच कोड टाकलं आणि कॅप्चा टाकलं की इथे वर मॅसेज येते, द स्कूल इज ऑलरेडी ऑन बोर्ड। आता याचा अर्थ काय, असं काय लिहून येत आहे, तुमचं रजिस्ट्रेशन काय होत नाही। याचा अर्थ असा होतो की यापूर्वी तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता ह्या प्रश्न म्हणजे ह्या समस्याचा का निर्माण झाली आहे, कारण की काही शाळेवरचे मुख्याध्यापक बदलले आहेत, एक वर्षापूर्वी, दोन वर्षापूर्वी किंवा जस्ट आता बदलले आहे। तर हे विद्यांजली पोर्टलवर त्यांनी पूर्वी जे मुख्याध्यापक होते त्यांनी नोंद केलेली आहे, नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुमचं, त्यामुळे अशा प्रकारे तुमची ऑनबोर्डवर शाळा म्हणजे त्या पोर्टलवर नोंदणी झालेली आहे असा याचा अर्थ होतो। आता इथं काय करायचं हा प्रश्न आपल्याला आहे। मग आता इथे आपल्याला लॉगिंगवर जायचं आहे। बघा, लॉगिंगवर जायचं आहे आणि इथे स्कूलवर क्लिक करायचं आहे। बघा, इथे लॉगिंगवर गेलो, स्कूलवर क्लिक केलं, अशा प्रकारे स्कूल लॉगिंग झालं। इथे तुम्हाला शाळेचा एवढा स्कोर टाकायचा आहे। बघा, झूम करतो, इथे शाळेचा एवढा स्कोर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला एवढ्या स्कोर टाकल्यानंतर इथे फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे। आता इथे काय होईल माहीत आहे का, फॉरगॉट पासवर्ड क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल, तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला पासवर्ड इथे रिसेट करायचा आहे। आता कोणाच्या मोबाईलवर ओ टी पी येईल, जे जुने मुख्याध्यापक होते त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी येईन, त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला तिथे तुमचा नवीन पासवर्ड रिसेट करायचा आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे आणि तुम्हाला काय अपडेट करायचं आहे ते अपडेट करायचं आहे आणि अशा प्रकारची सर्व प्रकारची प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तिथे स्कूल लॉगिंग करता येईल, अन्यथा तुम्हाला स्कूल लॉगिंग करता येणार नाही। कारण की एवढाच कोड टाकल्यानंतर तुम्हाला ऑनबोर्ड शाळा येते असं लिहून येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही। स्कूल लॉगिंगला गेल्यानंतर इथे एवढाच कोड टाकला, पासवर्ड तुमच्याजवळ आहेच नाही, तुम्हाला माहीतच नाही पासवर्ड कसा टाकणार आहे, त्यामुळे फॉरगेट पासवर्ड करा। ओ टी पी वगैरे किंवा इतर मॅसेज आहे, ओ टी पी आहे ईमेलने, जो ईमेल टाकला असं जुन्या मुख्याध्यापकाने त्याच्या ईमेलवर मेसेज येईल, मोबाईल नंबरवरही मॅसेज येईल किंवा ओ टी पी येईल, तो ओ टी पी टाकून तुम्हाला तो पासवर्ड आपल्याला रिसेट करायचा आहे आणि लॉगिंग व्हायचं आहे। बघा, इथे खाली मोबाईल नंबर अपडेट करण्याची इथे प्रक्रिया दिलेली आहे तुम्हाला, मग नंतर तिथे मोबाईल नंबर पासवर्ड माहीत झाल्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही तुमचा स्वतःचा अपडेट करून घ्या, पासवर्ड इथे बदलून घ्या। आता बघा, ही झाली एक समस्या। आता आपल्याला इथे शोधायचं आहे की खरोखर तुमची जी शाळा आहे ही ऑनबोर्ड आहे की नाही। बघा, आता इथे मित्रांनो, तुम्हाला तुमची शाळा रजिस्टर आहे का
याचं ॲक्च्युअल तुम्हाला पता करायचं आहे म्हणजे माहिती घ्यायची आहे तर याच्याकरता बघा इथे इथे अशा इथे हिरव्या कलरच्या डाव्या बाजूला बघा इथे तीन रेषा दिसतात हिरव्या कलरचा एक डब्बा दिला आहे त्यामध्ये पांढऱ्या कलरच्या तीन रेषा आहेत त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पर्याय येईल बघा इथं त्यावर क्लिक केलं हिरव्या इथे पर्याय आले. आता इथे पर्याय आले आहे अबाउट विद्यांजली त्याच्यानंतर याच्यामध्येच एक पर्याय आहे तुम्हाला सर्च स्कूल बघा खाली खालून दुसरा सर्च स्कूल त्यावर क्लिक करा. आता इथे बघा ऑनबोर्ड स्कूल यावर क्लिक करा कारण की तुमची शाळा ऑनबोर्ड आहे तुम्हाला समजलं. आता इथे बघा इथे अशा पर्याय आला आहे सिलेक्ट स्टेट करा तुमचं स्टेट जे आहे ते टाका तिथे. आता मी माझं महाराष्ट्र टाकलं जिल्हा टाकला इथे बघा नागपूर जिल्हा आहे माझा नागपूर जिल्हा टाकला त्यानंतर इथे तालुका टाकायचा आहे इथे काटोल तालुका टाकला आणि बघा इथे पहिल्याच नंबरवर इथे माझी शाळा आली आहे झेड पी इसापूर खुर्द महाराष्ट्र नागपूर काटोल ऑनगोईंग अशा प्रकारे इथं पर्याय आलेली आहे. आणि व्ह्यू ऑल मी तिथे व्ह्यूवर क्लिक करून इथे बघा व्ह्यूवर क्लिक करून इथे मी माझ्या शाळेच्या याच्यावर आलो. मला आता मला खात्री झाली आहे की माझी शाळा ऑन बोर्डवर आहेच. मला पासवर्ड माहीत नाही युजर आय डी युडायस क्रमांकच असतो म्हणा तो. आता मला पासवर्ड माहीत नाही पण तरीसुद्धा मी माझ्या शाळेवर आलो. पण इथे जरी तुम्ही समजा तुमच्या शाळेवर आले तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी दिलेला आहे असेट मटेरियल दिला आहे यावर क्लिक केलं तरी ते ओपन होत नाही ते ओपन होत नाही. तुम्ही इथे फक्त याद्वारे तुम्हाला तुमची शाळा ऑनबोर्डवर आहे का खरोखर ऑनबोर्डवर आहे का रजिस्ट्रेशन झाला आहे का हे शोधू शकता. आणि तुम्हाला जर समजा ॲक्च्युअल याच्यावर वर्क करायचं असेल ॲक्टिव्हिटीज आहे असेट मटेरियल आहे हे भरावं लागेल हे भर हे बघा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही तुमच्या शाळेमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी राबवायच्या आहे हे तुम्हाला भरावंच लागेल. आणि इथे तुमची जे रिक्वेस्ट आहे ते इतर ज्या संस्था आहेत किंवा ज्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलं आहे असे जे स्वयंइच्छेने तुमच्या शाळेमध्ये काम करण्यास इच्छुक असेल त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्याबरोबर तुमची रिक्वेस्ट जाईल आणि मग तुमची जी पेंडिंग रिक्वेस्ट आहे तिथे रिक्वेस्ट कम्प्लीट झाल्याचा इथे नंबर वगैरे येईल. त्याचप्रकारे खाली असेट मटेरियल आहे इथे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची आहे ते संस्थेपर्यंत रिक्वेस्ट जाईल आणि तुमची रिक्वेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर तिथं संख्या येईल. अशा प्रकारे मित्रांनो यावर समस्या आहेत आणि तुम्हाला आता समजलंच असेल काय करायचं आहे. जुन्या मुख्याध्यापकांना संपर्क साधा त्यांच्या मोबाईलवर OTP येईल त्यांच्या मोबाईलवरून तुमचा नाहीतर ॲक्च्युअल त्यांच्या मोबाईलवरच तुम्ही सेट करून घ्या तुमचा नवीन पासवर्ड आणि तुमचा मोबाईलसुद्धा अपडेट करून घ्या. तर मित्रांनो नक्कीच आपल्याला ह्या व्हिडिओ अतिशय उपयुक्त वाटला असेल तर याद्वारे आपल्या समस्या तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद.